नमस्कार, मी स्वरूपानंद अनिल भोसले आपल्या लहानपण माझे या खास मुलांसाठीच्या चॅनल मध्ये आपले मनापासून स्वागत करतो. मुलांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी 5 सप्टेंबर 2020 शिक्षक दिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या स्पर्धारूपी गुरुवंदना स्पर्धेचा रिझल्ट ची उत्कंठा अगदी शिगेला पोहोचली आहे. रिझल्ट ऐकण्यासाठी सर्वांचे कान अगदी आतुरलेले आहेत. स्पर्धारूपी गुरुवंदना स्पर्धेचा रिझल्ट तुमच्या समोर सादर करण्यासाठी मी आज तुम्हाला भेटतो आहे. तसं पाहिलं तर सर्व स्पर्धकांची सादरीकरण 1 से बढकर 1 असेच आहे. ज्यांचे नंबर आले नाही त्यांनी निराश होण्याचे काही कारण नाही, कारण त्या प्रत्येकांचे नंबर अगदी छोट्या छोट्या उणीवांमुळे हुकलेले आहेत. त्यांना विजेत्या स्पर्धकांपेक्षा अगदी पॉइंट्स मध्ये कमी मार्क्स आहेत. ज्या स्पर्धकांना स्वतःमध्ये अजून सुधारणा करावयाची आहे किंवा ज्या पालकांना आपल्या पाल्याच्या गुणांना शार्प करावयाची आहे त्या सर्वांनी आपल्या चॅनलवरील सर्व व्हिडिओज पाहायला हवेत असे आहेत. किमान पक्षी सर्व विजेत्यांचे व्हिडिओज तरी अभ्यासायला हवेत. आणि हो, हा व्हिडिओ देखील तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत किमान 2 वेळा पाहायलाच हवा. तुम्ही खूप काही शिकाल. जे विजेते ठरले त्या सर्वांचे मनापासून अभिनंदन. ज्यांचे क्रमांक थोडक्यासाठी हुकले अशा सर्वांना उज्ज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा. विजेते निवडताना प्रस्तावना, हावभाव, वेळेची पूर्तता, शब्दोच्चार, आवाजाचा दर्जा, बोलण्यातील वेग, पाठांतर, स्पर्धकाचा आत्मविश्वास, सादरीकरणातील सहजपणा, व्हिडिओ शूटिंग मधील अचूकता, सादरीकरणाचा शेवट, व्ह्यूज, लाईक्स या सर्वांचा एकत्रित विचार करून गुणांकन केले गेले. गुणांकन अतिशय तज्ञ अनुभवी परीक्षकांकडून करण्यात आले आहे. चला तर पाहूया पहिल्या गटाचे विजेते. उत्तेजनार्थ प्रणवी लोकम. प्रणवी खूप छान बोलते. ती एक पाठी म्हणजे एकदा ऐकलेले किंवा वाचलेले तिच्या चांगलं लक्षात राहत. ड्रॉइंग चांगलं करते. तिला डान्स करायला आवडत आणि तिचं हस्ताक्षर देखील सुंदर आहे. स्वरा माने. स्वराला खेळायला खूप आवडत. चित्रांमध्ये रंग भरायला आवडत. स्वरा जवळजवळ सर्व स्पर्धांमध्ये मोठ्या हिरीरीने भाग घेते. आपल्या सादरीकरणात पैशांविषयी खूप मौलिक विचार तिने मांडले आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं, स्वराचे पालक खूप खूप मोठ्या मनाचे आहेत. त्यांनी स्वतः फोन करून सांगितले, स्वराचा व्हिडिओ दोन्ही गटांमध्ये पाठवलाय. मात्र स्पर्धक मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्याने नंबर बसत असेल तरी एखाद्या गटातील तिचा नंबर कॅन्सल करून दुसऱ्या स्पर्धकाला चान्स द्या. त्या कुटुंबाला देखील आनंद मिळू द्या. खरंच अशा मोठ्या मनाचे पालक पाल्य आपल्या संपर्कात आहेत हे आपलं केवढं महत् भाग्य. अन्वी पवार. अन्वी पवार ही गुणी मुलगी. अभ्यासात देखील हुशार आहे. शाळेत ती नेहमीच टॉप 3 मध्ये असते. CM चषक जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत तिने नंबर मिळवलेला आहे. त्यावेळेस ती अवघ्या 3.5 वर्षांची होती. वयाच्या 5व्या वर्षी 2019-2020 मध्ये सिंधुदुर्ग येथे झालेल्या राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत समुद्रात 500 मीटर अंतर पार करण्यात ती यशस्वी ठरलेली आहे. सध्या थंडीच्या दिवसात देखील 5:30 वाजता झोपेतून उठून स्विमिंग साठी प्रॅक्टिसला ती नित्य नियमाने जाते. वयाच्या मानाने स्पर्धेतील सादरीकरण देखील बरेच मोठे आहे. आराध्या उपीन. आराध्या हुशार असण्याबरोबरच आज्ञाधारक देखील आहे. तिला गाणी गायला, ऍक्टिंग करायला आवडते. आराध्या अजून शाळेत जात नाही तरी कन्नड छान बोलते, डान्स देखील करते. पालकांना असणारी चित्रकलेची आवड तिच्या देखील अंगी उतरली आहे. बरं का. क्रमांक 4 आयुष निंबाळकर. आयुष सर्व स्पर्धांमध्ये भाग घेतो. त्याचे पाठांतर अतिशय चांगले आहे. श्लोक पाठांतर स्पर्धा म्हणजे तर आयुष साठी परवानीच असते. आयुषचा स्वभाव विशेष म्हणजे त्याला एकांतात खेळायला खूप आवडतं. त्याच्या बोलण्यातून शेतकऱ्यांविषयी तळमळ दिसून येते. निसर्गाच्या लहरीपणामुळे किंवा अन्य बऱ्याच अडचणींनी हताश झालेल्या शेतकऱ्यांना
तो आपल्या बोलण्यातून धीर देण्याचा प्रयत्न करतो। जीवनाकडे पाहण्याचा त्याचा दृष्टिकोन आशावादी आहे। क्रमांक तिसरा, राजवीर क्षीरसागर। राजवीरचे पाठांतर अतिशय चांगले आहे। शाळेतील जवळजवळ सर्व स्पर्धांमध्ये तो भाग घेतो। त्याला खेळायला खूप आवडते। बोलताना उच्चार स्पष्ट येण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करतो। क्रमांक दुसरा, आदिती धर्माधिकारी। आदिती अभ्यासात अतिशय हुशार आहे। गोड बोलते, कोणाच्याही खोड्या काढत नाही, रडत नाही, स्वभावाने अतिशय शांत आहे। स्पर्धक भरपूर असून देखील आदितीचीच बहीण ओवी देखील बक्षिसास पात्र ठरते आहे। ते केवळ पालकांचे अष्टपैलू व्यक्तिमत्व व त्यांनी आपल्या मुलींना घडविण्यासाठी घेत असलेल्या कष्टामुळे। क्रमांक पहिला, स्वरा अंबुरे। वडील डॉक्टर, आई उच्च शिक्षित गृहिणी। कोरोना कालावधीत कुटुंबातील एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आल्याने समाजाकडून खूप त्रास सहन करावा लागला। हॉस्पिटलच्या पार्किंग मधून टू व्हीलरची चोरी, अशा निराशजनक वातावरणात देखील स्त्री तप्रज्ञ राहून मुलीसाठी शूटिंगचे काम तिच्या पालकांनी पूर्ण केले। स्वराला घरकामाची खूप आवड आहे। स्वतः सजणे धजणे खूप आवडते। अतिशय बोलकी गुणी मुलगी आहे। मोठ्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव ओळखून त्याप्रमाणे वागते। मोठ्या स्त्रियांबरोबर मैत्री करायला तिला खूप आवडते। ती सर्वांची खूप लाडकी आहे। तिच्या व्हिडिओ शूटिंगचे सर्व काम तिचीच मैत्रीण अंजली एसंगे मॅडम यांनी अतिशय उत्कृष्ट रीत्या केलेले आहे। ज्यांना शूटिंग कौशल्य सुधारायचे आहे त्या सर्वांनी स्वराचे सर्व व्हिडिओज जरूर पहावेत। आवाज क्लियर येण्यासाठी ज्यांना शक्य आहे त्यांनी बोया बाह्यमोन हा ओरिजिनल माईक वापरावा। त्यामध्ये डुप्लिकेट देखील मिळतो। ओरिजिनल बोया बाह्यमोन माईक साठी तुम्ही 9422352644 बालाजी फोटोज या नंबरला संपर्क साधावा। ते तुम्हाला ऑनलाईन घरपोच माईक पोहोच करू शकतात। स्पर्धा तुपान यशस्वी करण्यात मोठ्या संख्येने सहभागी झालेले स्पर्धक, त्यांचे पालक, शिक्षक, चॅनलचे व्ह्यूअर्स, चॅनलचे सल्लागार सभासद, परीक्षक म्हणून लाभलेले पट्टण शेट्टी सर, सोलंकर सर, रेणुका पट्टण शेट्टी मॅडम, कमळे सर, शीतल महिमाने मॅडम, पवार सर आदी तज्ञांचे खूप मोठे योगदान लाभले। लहानपण माझे चॅनल तर्फे तुम्हाला